नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते बघतो। तर सगळ्यात आधी आपण हा दम बिर्याणीचा मसाला बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेत। तर त्यामध्ये दालचिनी आहे, एक साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे, 5 काळी मिरी आहेत, 4 लवंगा, 1 मसाला वेलची, काळी वेलची, 1 हिरवी वेलची, त्यानंतर 1 स्टारफुल घेतलं आहे, 1 जावित्री घेतली आहे। इथे या ठिकाणी छोटा तुकडा घ्यायचा आहे जावित्रीचा, खूप मोठा नाही घ्यायचा, कारण याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो। त्यानंतर इथे थोडंसं दगडफूल घेतलं आहे, याने फ्लेवर खूप छान येतो। आता हे सगळे मसाले एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतो आहे। झाकण ठेवायचं आणि याची पूड करून घेऊयात। या ठिकाणी आपला हा बिर्याणीचा मसाला व्यवस्थित वाटून झाला आहे। मस्त असा खवंग वास येतो आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित असं छान याची पूड झाली आहे, खूप अशी बारीक नाही दळलेली, थोडंसं कोर्स टेक्स्चर आहे, रवाळ आहे। आता पुढे आपल्याला इथे चिकन मॅरिनेट करायचं आहे। तर इथे मी 1.5 पाव चिकन घेतलं आहे आणि शक्यतो लेग पीस आपल्याला घ्यायचा आहे, मोठे मोठे पीसेस वापरायचे बिर्याणी बनवताना या पद्धतीने। आता हे मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, हळद 1/2 चमचा, 1 चमचा लिंबाचा रस, त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं 1 चमचा। हा बिर्याणी मसाला घालायचा, थोडासा 1 चमचाभर मसाला मी ठेवते। त्यानंतर घट्ट दही घालायचं 1/2 कप, यामध्ये लाल तिखट 1 चमचाभर, धनेपूड 1 मोठा चमचा आणि 1/2 चमचा जिरेपूड, आणि यामध्येच आपल्याला 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे पुदिना। आता हे व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता चिकन या ठिकाणी व्यवस्थित मिसळून झालं आहे, चिकनला व्यवस्थित कोटिंग आलं आहे या सगळ्या मसाल्यांचं। आता हे झाकण ठेवायचं, हे रात्रभर आपण मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। या ठिकाणी मी हे चिकन रात्रभर मॅरिनेट करून ठेवलं आहे, त्याचबरोबर बिर्याणी बनवायच्या आधी 1 साधारण 1.5 ते 2 तास तरी हे चिकन आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आहे, रूम टेम्परेचरवर आणून ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी बाजूला आपल्याला तांदूळ बॉईल करून घ्यायचा आहे, साधारण 50 ते 60% तांदूळ आपल्याला उकडवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे पाणी उकळत ठेवलं आहे, गरम करायला ठेवलं आहे। तर आता आपण काय करूयात, इथे माझ्याकडे एक पॅन आहे बिर्याणी बनवण्यासाठी, तर अर्थातच बिर्याणी आहे, तर साजूक तूप हवंच, हवं असेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल, पण मी शक्यतो तूप वापरते। तर 1 साधारण 2 ते 3 चमचे तूप बेसला, साजूक तूप घालते मी, त्यावर हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात। छान असा चिकनचा लेअर ठेवायचा, त्याचबरोबर हे जे उरलेलं पाणी आहे ते पण घालून टाकायचं आणि आणखी 2 चमचे पाणी मी घालते बेसला। मस्त
वास तर खूप मस्त येतं अप्रतिम. या चिकनवर आणखी एक 2-3 चमचे साजूक तूप घालणार आहे मी, आणि थोडासा तळलेला कांदा, फ्राईड अनियन या चिकनवर. मस्तच भारी दिसतं एकदम. आता हे आपण बाजूला ठेवूयात. आता हे जे झाकण आहे जे आपण बिर्याणीवर ठेवणार आहोत, इथे माझ्याकडे कणिक आहे जी आपण साधारण चपाती बनवण्यासाठी वापरतो. ती कणिक घ्यायची, थोडी अशी लांबसर बनवून घ्यायची, आणि या झाकणाला अशी गोलसर लावायची, म्हणजे मग त्यातून स्टीम बाहेर येणार नाही, वाफ बाहेर येणार नाही, आणि व्यवस्थित दमवर ही बिर्याणी शिजेल. आता हे जे कणिक आपण गोल आकार करून घेतले, ती या झाकणाला अशी बरोबर बाजूने लावून घेऊ, जेणेकरून जेव्हा आपण हे झाकण ठेवूयात कडईवर, तेव्हा वाफ कुठूनच जाणार नाही बाहेर, आणि मस्त दमवर ही बिर्याणी शिजेल. तर इथे भात शिजवण्यासाठी पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे, त्यामध्ये आपण अख्खे मसाले घालणार आहोत. तर सगळ्यात आधी एक 1/2 चमचा शहा जिरं घालते मी, त्यानंतर 1-5 काळी मिरी, काळी वेलची, त्यानंतर दालचिनी, 4-5 लवंग, त्यानंतर तमालपत्र, अर्थातच साजूक तूप 1 चमचाभर. साजूक तुपामुळे भाताला मस्त फ्लेवर येतो. तूप घातल्यानंतर मीठ, साधारण 1-2 चमचे मीठ, आणि माझ्याकडे इथे 1 कप अख्खा बासमती आहे जो मी 1/2 तास पाण्यामध्ये भिजत घातला आहे. बासमती तांदूळ घेऊन पाण्याखाली स्वच्छ 1-2 ते 3 वेळा धुवून घेतला, आणि त्यानंतर पाण्यामध्ये 1 जवळजवळ 1/2 तास मी भिजत घातला, आणि त्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकलं. आता हे मी पाण्यामध्ये घालते, आणि आता आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचा, 50% शिजेल एवढा शिजवायचा आहे. 7-8 मिनिट्स आपल्याला शिजवून घ्यायचं. ॲक्च्युली चिकन मॅरिनेट करताना आपल्याला थोडं स्लिट मिरची घालायची आहे, स्लिट ग्रीन चिली. तर ते मी काल सांगायची विसरले, त्यामुळे मी आत्ता टाकते हिरवी मिरची यामध्ये, पण तुम्ही मॅरिनेट करताना घातली तरी चालेल. या ठिकाणी मी फक्त 5 मिनिट हा तांदूळ उकडून घेतला आहे, आणि तुम्ही बघू शकता पूर्ण उकडलेला नाही आहे हा, इवन त्याला पूर्ण असा आकार पण नाही आलेला. आता मी गॅस बंद करते, आणि आता आपण ही बिर्याणी लेअर करून घेऊयात. तर ही बिर्याणी लेअर करण्यासाठी अर्थातच आपण हा तांदूळ पूर्ण ड्रेन करायचा, आणि या चिकनवर लेअर करायचा. थोडं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही, कारण त्यामुळे त्या पाण्यामुळे हा तांदूळ आणि चिकन शिजायला मदत होते. मस्त दिसतंय. तांदूळ टाकून झाल्यानंतर हे जे तांदूळ शिजवलेलं पाणी आहे, ते पाणी 2 चमचे या तांदूळवर आपण टाकून घेऊयात, जेणेकरून हा तांदूळ ड्राय नाही पडणार आणि ज्युसी राहील. त्यानंतर अर्थातच केशर. तर इथे साधारण 10-12 केशरच्या काड्या आहेत, ज्या मी पाण्यामध्ये घातल्या होत्या. 10-12 केशरच्या काड्या 2 चमचे पाण्यात भिजत घातल्या मायक्रोवेव्ह बोलमध्ये, आणि 1-30 सेकंद मायक्रोवेव्ह करून घेतलं होतं, त्यामुळे त्याला रंग खूप छान उतरतो केशरचा. चिकन मॅरिनेट करताना काल आपण थोडासा बिर्याणी मसाला बाजूला ठेवला होता, तर हा तो बिर्याणी मसाला आहे. हा आपण या भातावर थोडासा भुरभुरूयात.
भाताला चव खूप छान येते याची. त्यानंतर अर्थातच कोथिंबीर, पुदिना, त्यानंतर तळलेला कांदा, आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप. थोडंसं तूप जास्त घालते, चव खूप छान येते. आता हे झाकण ठेवूयात. तर आता सगळ्यात आधी मध्यम आचेवर 10 मिनिट आपण ही बिर्याणी शिजवणार आहोत. तर तुम्ही पहिल्यांदाच जर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, त्याचबरोबर एक बेलचं आयकॉन पण दिसेल. ते तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला माझ्या सगळ्या लेटेस्ट रेसिपीजचे अपडेट्स मिळतील. तर या ठिकाणी मध्यम आचेवर मी आणखी 10 मिनिट ही बिर्याणी शिजवून घेतली. आता मंद आचेवर 1-15 मिनिट आपण ही बिर्याणी परत शिजवून घेणार आहोत. तुमच्या गॅसवर जे लोएस्ट पॉसिबल सेटिंग असेल त्यावर ही शिजवायची आहे. जर तुमचं हेवी बॉटम पॅन नसेल तर एक फ्लॅट बॉटमचा तवा तुम्ही पॅनखाली ठेवू शकता आणि त्यावर तुमचं कढई किंवा तवा असेल ते ठेवून तुम्ही ही बिर्याणी शिजवू शकता. या ठिकाणी मंद आचेवर मी ही बिर्याणी आणखी 15 मिनिट शिजवून घेतली. आता मी गॅस बंद करते आणि आणखी आपण एक फक्त 5 मिनिट थांबणार आहोत झाकण उघडण्यासाठी. 5 मिनिट झालेत, आता आपण हे चेक करूयात. वास तर जबरदस्त येतो आहे, बघूयात आपण. आहा, तुम्ही बघू शकता भात खूप छान झाला आहे आणि हे चिकनही मस्त असं लुसलुशत झालं आहे. आहा, मस्त असं छान ज्युसी झालं आहे. ते आपण काढून घेऊयात. वाव, तर इथे आपली दम चिकन बिर्याणी तयार आहे. तर आज धुलवड स्पेशल मी 2 रेसिपीज केल्या तिथे. एक तर चिकन दम बिर्याणी आणि त्याचबरोबर कुरकुरीत कोळंबी किंवा श्रिम्स. मी तर नॉनव्हेज नाही खात, पण धुलवड असल्यामुळे इथे घरी माझ्या नवऱ्याला आली मुलांना सुट्टी आहे. कोळंबी ऑलरेडी, कोळंबीचा फडशा पाडून झाला आहे. अर्धी बिर्याणी संपली, अर्धी नाही सगळी संपली आहे. फक्त ही रेसिपी पुरती, दाखवण्यापुरती कशी बशी ही सर्विंगची प्लेट राहिली आहे त्यावरून तुम्ही समजू शकता की दोन्ही पदार्थ अफलातून झालेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, त्याशिवाय कुठेही 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 जायचं नाही आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.